नागपुर संभाग शिक्षक निर्वाचन क्षेत्र के चुनाव में 22 उम्मीदवार मैदान में हैं और वे अपनी किस्मत आजमा रहे हैं। दोपहर तक मतदान प्रतिशत देखें तो 62.74% मतदाता ने अपने अधिकार का प्रयोग किया है। हालांकि कई मतदाता अपने अधिकार का प्रयोग करने के लिए मतदान केंद्र के बाहर कतार में खड़े हैं। इस वर्ष मतदान प्रक्रिया के दौरान मतदाताओं का उत्फुल्ल प्रतिसाद देखने को मिल रहा है। हालांकि चुनाव प्रक्रिया धीमी रफ्तार से शुरू है, लेकिन मतदाता चुनाव केंद्र पर अपने अधिकार के प्रयोग का इंतजार करते नजर आ रहे हैं। हिंगनघाट तालुका में 3 मतदान केंद्र है और शहर में GBMM मोहता मतदान केंद्र में जिले के सबसे अधिक मतदाता अपने मतदान का अधिकार इस्तेमाल करने वाले हैं। निवडणूक या मतदान केंद्रावर मतदान केंद्र 78 GBM हायस्कूल रूम नंबर 18 येथे आपण बघू शकता आहे। हिंगणघाट मतदारसंघात जे मतदाता आहे किती मोठ्या प्रमाणात प्रचंड गर्दी केली आहे। मतदानाचा जो अधिकार बजावताना मतदाता जे दिसत आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली मतदानाचा ओघ जो आहे तो मोठ्या प्रमाणात हिंगणघाट तालुक्यात दिसत आहे। मतदान प्रक्रिया संद गतीने सुरू असली तरी सुरळीत सुरू आहे असेच काही चित्र या मतदार केंद्रावर दिसत आहे। जेव्हा बघूया मतदार बजवला आहे त्यांच्याकडून काय काय कसं काय म्हणणं आहे। मी माझा मतदाराचा अधिकार बजावतो। काय म्हणजे निवडणूक प्रक्रिये दरम्यान काही अडचणी होत आहे का? नाही नाही, असं वाटतंय की इथे 2 बूथ असायला आवश्यक। यावेळच्या निवडणुकीत आपल्याला काय वाटत आहे? 2 म्हणजे मतदाताचा काय प्रतिसाद किंवा उत्कृष्ट प्रतिसाद दिसत आहे? उत्कृष्ट प्रतिसाद एकूणच आपण या सेंटरवर आहे। मतदाता जे आहे मोठ्या प्रमाणात गर्दी करून आहे आणि उत्कृष्ट प्रतिसाद या निवडणुकीत मतदाता आपला अधिकार बजावत करीत आहे। NBCN न्यूज के लिए कॅमेरामॅन योगेश लखोटे के साथ रवी येनोरकर की रिपोर्ट।